नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सकाळच्या काही चांगल्या सवयी। जर सकाळ सकाळी आपल्याला कोणती चांगली सवय नसेल तर त्याच्यामुळे आपला पूर्ण दिवस खूप खराब जातो। तर त्या सवयी काय आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या सकाळ सकाळी उठल्या उठल्या, त्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओ आपला चालू करूया। पण व्हिडिओ चालू करायच्या आधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी असे रोज नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते। चला तर मग बघूया की त्या चांगल्या सवयी काय आहेत। नंबर वन आहे की सगळ्यांना सवय असते उठायचं आणि उठल्या उठल्या पहिला मोबाईल घ्यायचा। तर अजिबात अशी ही जी सवय असते ती अजिबात फॉलो करू नका, कारण जेव्हा आपण उठल्या उठल्या मोबाईल घेतो तेव्हा आपले डोळे आपले माइंड असतं ते सेट नसतं, आणि लगेच आपण ब्ल्यू रेज आपल्या डोळ्याला आणि माइंडला देतो। डोळ्यासाठी ब्ल्यू रेज सकाळी उठल्या उठल्या अजिबात चांगले नसतात, त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या मोबाईल अजिबात घेऊ नका। सकाळी उठल्यानंतर माइंड जे असतं आपलं ते सबकॉन्शियस स्टेटमध्ये असतं। म्हणजे असं म्हटलं जातं, आपण जर आपल्या घरात असं म्हटलं जातं बघा की सकाळी लवकर उठून अभ्यास कर, तर का जेव्हा आपण लवकर उठून म्हणजे सकाळी लवकर उठून जो अभ्यास करतो तो आपल्या लक्षात राहतो, पण आपलं जे माइंड असतं ते सबकॉन्शियस स्टेटमध्ये असतो उठल्या उठल्या, आणि आपल्याला जे काही आपण करेल ते खूप लक्षात राहतं दिवसभर जे सबकॉन्शियस माइंडमध्ये। त्यामुळे असं म्हटलं जातं की सकाळी उठून अभ्यास करा। आणि जर आपण सकाळी उठल्या उठल्या जर मोबाईल घेतला किंवा जर तुम्ही टीव्ही बघितला किंवा न्यूजपेपर वाचला, तर ह्यामध्ये न्यूजपेपरमध्ये बघा आजकाल सगळं खूड मारामारी हेच असतं, आणि जर तुम्ही उठल्या उठल्या हे सगळं बघितलं तर पूर्ण जो तुमचा दिवस असतो तो खूप खराब जातो। त्यामुळे अजिबात न्यूजपेपर सोशल मीडिया मोबाईल असं काही वापरू नका। शांतपणे बसा सकाळी उठल्या उठल्या, स्वतःला ब्रीद करा, स्वतःला टाइम द्या, थोडंसं ब्रीद करा, एक्सरसाइज करा, गाणी ऐका रेडिओवर वगैरे, पण मोबाईल आणि ब्ल्यू रेज पासून थोडंसं लांब राहा। नंबर टू आहे की सकाळी उठल्या उठल्या कधीही चहा कॉफी असलं काही घ्यायचं नाही। बरेच जणांना सवय असते की उठायचं ते चहा घ्यायचं कॉफी घ्यायची, पण असं अजिबात करू नका। उठल्या उठल्या गरम पाणी प्या, गरम पाणी सोबत थोडंसं लिंबू जरी घातला तरी ते आपल्या अंगासाठी खूप चांगलं आहे। गरम पाणी पाण्यानेच आपली बॉडी स्टार्ट करायची सकाळ सकाळी। कोणताही चहा कॉफी घेतल्याने अंगावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो, त्यामुळे कधी उठल्या उठल्या चहा कॉफी अजिबात घ्यायची नाही। नेहमी गरम पाणी किंवा लिंबू पाण्याने तुमच्या दिवसाची सुरुवात करायची। नंबर थ्री आहे की उठल्या उठल्या ना एक चांगली सवय असते ती म्हणजे आपलं जे बेड असतो तो बनवणे, म्हणजे आपलं अंथरूण घडी करणे, आपली उशी आपलं बेडशीट व्यवस्थित सेट करणे ही एक खूप चांगली सवय। कारण जेव्हा पण आपण दिवसभरात कंटाळून आपल्या बेडरूममध्ये येतो तेव्हा असं छान स्वच्छ क्लीन बेडरूम बघायला किती छान वाटतं, आणि ते जर आपण त्याला घडीच केलं नाही तसंच विस्कटलेलं ठेवलं तर ते अजिबात चांगलं दिसत नाही, आणि ते बघून आपल्याला सारखं झोपू वाटतं। त्यामुळे नेहमी उठल्यावर ही चांगली सवय करा की पहिला तुमचं जे अंथरूण असतं ते घडी करून व्यवस्थित ठेवा, तुमचा बेड व्यवस्थित सेट करा, आणि मगच बेडमधून बाहेर या। नंबर फोर आहे, जेव्हा पण तुम्ही सकाळी उठता तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे उठल्यानंतर घरामध्ये ऊन येऊ द्या, सनलाईट येऊ द्या। कारण घरामध्ये जर ऊन आलं तर त्याच्यासोबत ऑक्सिजन फ्रेश एअर येते, घरामधले जे व्हायरस असतात ते उन्हामुळे मरतात, त्यामुळे सकाळ सकाळी सकाळचं जे ऊन असतं ते आपल्या घरामध्ये नक्की येऊ द्या। घरासाठी खूप चांगलं असतं, घरातल्या एअरसाठी किंवा घरातल्या वातावरणासाठी सकाळ सकाळचं जे ऊन असतं त्याने खिडकी उघडा, पडदे सरका, आणि छानपैकी ऊन तुमच्या घरात। नंबर फाईव्ह आहे की एक्सरसाइज करा। जर तुम्हाला एक्सरसाइज व्यायाम करायला टाइमच नसेल तर तुम्ही उठल्या उठल्या जर तुमचा थोडासा वेळ असतो त्याच्यामध्ये थोडंसं अंग हलवू शकता, थोडंसं हात हलवू शकता, थोडंसं पाय हलवू शकता, पण थोडंसं बॉडीला एक्सरसाइज सकाळी नक्की द्या। म्हणजे थोडंसं बॉडी हलवा, नुसतं सुस्त होऊन बसू नका, ह्याच्याने आपला दिवस खूप चांगला जातो आणि आपल्या बॉडीला थोडीशी स्टार्ट पण मिळते। नंबर सिक्स आहे हेल्दी ब्रेकफास्ट। तर सकाळचा नाश्ता अजिबात विसरू नका, कितीही वेळ होऊ दे, सकाळचा एकदम भरपेट नाश्ता नक्की करा। कारण जर तुम्ही नाश्ता केला नाही तर दिवसभरातलं जे आपलं सायकल असतं भूक असती ती पूर्ण होत नाही आणि आपल्याला सारखं भूक भूक होते। त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा एक चांगला न्यूट्रिशियस प्रोटीनवाला ब्रेकफास्ट सकाळी नक्की करा। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।